रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी परिसर या संस्थेनं रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे रणजित गाडगीळ यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांना रस्त्यावर होणाऱ्या अपघातातील मृत्यूचं प्रमाण कसं कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं. या बैठकीबाबत रणजित गाडगीळ यांनी माहिती दिली. आम्ही एकंदरीत रस्ते अपघातांकडे कसं बघायचं, कुठल्या दृष्टिकोनातनं बघायचं, आणि अपघात कमी करण्यापेक्षाही रस्ते अपघातामध्ये जे लोक मृत्युमुखी पडतात किंवा ज्यांना गंभीर जखम होते तर ते प्रमाण कसं कमी करता येईल ह्याच्याकडे जे आज ह्या मीटिंगसाठी आले त्यांचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये एकंदरीत जनजागृतीपेक्षाही एन्फोर्समेंटवरती भर कसा घालता येईल आणि त्याच्यामुळे कसा तुम्हाला पटकन रिझल्ट मिळू शकतो हे त्यांना विविध एक्झाम्पल देऊन आम्ही त्यांच्यासमोर मांडलं. आणि त्या पद्धतीनं आता थोडंसं एक शास्त्रोक्त पद्धतीनं रस्ते अपघात आणि त्याच्यामध्ये मृत्युमुखी आणि गंभीर जखमी होणाऱ्या लोकांची संख्या कशी कमी करता येईल सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्याबद्दल आम्ही मार्गदर्शन केलं. पोलीस स्टेशनमध्ये जे अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी जे कमिटी निर्माण करण्यात आलेले आहे त्याच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परिसर या संस्थेतर्फे गाडगीळ साहेब आपल्याकडे आलेले, रणजित गाडगीळ साहेब आपल्याकडे आज आलेले होते आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्व सदस्यांना मार्गदर्शन केलं. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सारंग तारे यांनी अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती आणि सीटबेल्ट लावणं बंधनकारक केलं पाहिजे असं सांगितलं. अध्यापक सारंग तारे, मी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचं सदस्य आहे. आज रोड सेफ्टी नेटवर्कच्या अंडर पुणे येथे कार्यरत असलेली परिसर ही संस्था आणि त्याचे दोन पदाधिकारी इथं आले होते, गाडगीळ साहेब आणि गायकवाड सर. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांनी ॲक्सिडेंटल ॲनालिसिस कसं करावं याच्याबद्दल प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि याचं तात्पर्य असं आहे की जोपर्यंत आपण कंपल्सरी हेल्मेट वापरत नाही, सीटबेल्ट वापरत नाही, तोपर्यंत अपघाताची संख्या ही कमी होणार नाही, तसेच अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या देखील कमी होणार नाही. आज आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर महामार्गाची संख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहे, याच्यामुळं अपघाताचं प्रमाण देखील वाढू शकतं. परंतु हे छोटे छोटे नियम जर आपण वापरले, नियम वापरत असताना माझ्याकडे पोलीस बघतायत का, मला फाईन लावतायत का, हा विचार न करता मी माझी स्वतःची काळजी घेतली पाहिजे हा विचार ठेवून नियम पाळले पाहिजेत.